नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही स्टडी सर्कलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे मराठा आरक्षण विधेयक हे मंजूर झालेलं आहे सोळा टक्के आरक्षण जे आहे मराठा समाजाला याच्यातून मिळणार आहे आता महाराष्ट्रात किती आरक्षण झालेलं आहे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि आपली जी आहे सुद्धा आता त्वरित सुरू होणारच आहेत तर आता आपण संपूर्ण याच्यामध्ये जाणून घेऊया मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं विधानसभेमध्ये सुद्धा झालं आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हे मंजूर झालेलं आहे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आता राष्ट्रपती कडे हे विधेयक गेलेलं आहे आणि त्याच्यावरती स्वाक्षर झाली की त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊन जाईल सोळा टक्के आरक्षण ज्याप्रमाणे न्यूज होती सोळा टक्के आरक्षण तेच मंजूर झालेलं आहे याच्यामध्ये ओबीसीला एकोणीस टक्के त्यांना ला लागता मराठाला सोळा टक्के मिळालेलं आहे तर यात अनुसूचित जाती जमातीला वीस टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रात ओबीसीना एकोणीस टक्के आणि मराठ्यांचं सोळा टक्के भटके विमुक्त अकरा टक्के आणि विशेष मागासवर्ग दोन टक्के असे टोटल जे आता आरक्षण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात अडुसष्ट टक्के इतकं आरक्षण झालेलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे आता ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितलं होतं ज्याप्रमाणे मराठा जे आरक्षणचं मुद्दा एक वेळा निघाली आला की लगेच मेगाभरती आपण सुरू करणार आहोत तर मेगाभरती आता लवकरच सुरू होईल त्यासंबंधी ज्याप्रमाणे अपडेट मिळतील त्याप्रमाणे आपण जे उपलब्ध करू मराठा समाजात जर पाहिलं तर चार पॉईंट तीस टक्के लोक जे आहे उच्च शिक्षित आहे आणि मराठा समाजा जर लोकसंख्या पाहिली तर तीस टक्के इतकी लोकसंख्या आहे तर एक हा जो आहे मराठा आरक्षणचा मुद्दा आता जो आहे निवडलेला आहे आणि त्याच्यामुळे आता समोर तुम्ही स्टडीला आता सुरुवात करा आपण जे आहे मेगावरतीवरती आता लेक्चरसुद्धा चालू करू आता आपल्याला बऱ्याच जाहिराती लवकरच दिसायला मिळतील ज्याप्रमाणे जाहिराती त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट देण्यात येईल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र